नेक्स्ट पॉइंट इज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता आपण जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आपण जे कॅल्क्युलेट केलं होतं, स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज गिवन बाय एन इक्वल टू 1/2L अंडर रूट कॅपिटल टी बाय एम. हे आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं आपण इक्वेशन ऑलरेडी डिराव केलेलं आहे. ह्यामध्ये फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. आता हे जे इक्वेशन आहे, आपण ह्या इक्वेशनवरून आपण दोन व्हेरिएबल ठेवायचे आणि दोन कॉन्स्टंट ठेवून आपण तीन लॉ इथं आपण डिफाईन करायचे. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. तर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. ज्या इक्वेशनमध्ये ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन आहे, ही जी एल एन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही तर एल जी दिसतं डिनॉमिनेटरला, ही दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. हे लेंथवर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि ज्यावेळी टी एन एम कॉन्स्टंट असतात, ज्यावेळी टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ ज्यावेळी आपण कॉन्स्टंट ठेवले हे टी एन एम, त्यावेळी एन हे जे आहे एन हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल असतं. हा लेंथचा लॉ आहे. यामध्ये एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/L, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल इफ टी अँड एम आर कॉन्स्टंट. हे लेंथवर डिपेंड आहे म्हणून आपण याला लॉ ऑफ लेंथ म्हणतो. सेकंड लॉ ऑफ टेन्शन. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. आता ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टेन्शन. हे जे रूट टी आहे ना, रूट टेला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ज्यावेळी एल आणि एम कॉन्स्टंट असतात त्यावेळी, एल आणि एम कॉन्स्टंट असतात त्यावेळी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ दिस टेन्शन. इथं लिहिलं आहे एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टी इफ एल अँड एम आर कॉन्स्टंट. हे एल आणि एम ज्यावेळी कॉन्स्टंट असतात त्यावेळी एन हे टीवर प्रोपोर्शनल असतं. हा टेन्शनचा लॉ आहे. आपण फ्रिक्वेन्सी टेन्शनवर डिपेंड आहे म्हणून आपण लॉ ऑफ टेन्शन म्हणायचं. ला थर्ड आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ, दॅट इज लिनियर डेन्सिटी, इफ द टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर कॉन्स्टंट. त्यामध्ये दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम, हे एम आहे. आणि ज्यावेळी एल आणि टी कॉन्स्टंट असतात त्यावेळी एन हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम आहे. ते इथं दाखवलेलं आहे एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/, दॅट इज रूट एम. व्हेन टी अँड एल आर कॉन्स्टंट, हिअर फ्रिक्वेन्सी डिपेंड अपॉन दॅट इज लिनियर डेन्सिटी मीन्स मास पर युनिट लेंथ. हेन्स दिस इज नोन एज लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. म्हणजे आपण फर्स्ट फ्रिक्वेन्सी एलवर डिपेंड असेल दॅट इज लॉ ऑफ लेंथ, त्यावेळी टी अँड एम कॉन्स्टंट असतं. फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन टी दॅट इज टेन्शन, त्यावेळी एल अँड एम कॉन्स्टंट असतं. फ्रिक्वेन्सी डिपेंड अपॉन एम दॅट इज लिनियर डेन्सिटी, त्यावेळी एल अँड टी हा कॉन्स्टंट असतात. हे तीन लॉ आहेत. आपण त्याच्या कशावर डिपेंड आहे त्यावर त्याचे नाव दिले आहेत. जर लेंथवर डिपेंड असेल तर लॉ ऑफ लेंथ, टेन्शनवर डिपेंड असेल तर लॉ ऑफ टेन्शन, आणि डेन्सिटी डिपेंड असेल तर लॉ ऑफ डेन्सिटी. हे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. इफ स्मॉल आर इज द रेडियस अँड रो इज द डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंग देन लिनियर डेन्सिटी इज गिवन बाय. आपण जर स्ट्रिंग दोन रिजिड सपोर्टला स्ट्रेच करून मानलेलं, त्याची रेडियस जी आहे स्मॉल आर घेतली, डेन्सिटी जर रो घेतली तर लिनियर डेन्सिटी जे आहे हे म्हणजेच काय असतं, मास पर युनिट लेंथ असते. पण मास पर युनिट लेंथ जे आहे हे आपण व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी असं लिहू शकतो. व्हॉल्यूम पर युनिट इन टू लेंथ, व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी. यामध्ये व्हॉल्यूम जे आहे हा व्हॉल्यूम आपण ही वायर जी असते किंवा स्ट्रिंग जी असते ती सिलेंड्रिकल शेप असते, त्यामुळं पाय आर स्क्वेअर हा एरिया आहे. त्यामुळं पाय आर स्क्वेअर एल अपॉन एल इंटू रो, रो इज द डेन्सिटी, दॅट इज व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी. पाय आर स्क्वेअर एल इज द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अँड डिवाइड बाय एल, पर युनिट लेंथसाठी डिवाइड बाय एल केलेलं आहे. त्यामुळं थर्ड लॉ जे आहे एन प्रोपोर्शनल टू 1/ रूट एम इफ टी अँड एल आर कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये आपण ही लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ आहे ह्याची व्हॅल्यू पुट केली तर आपण जस्ट काढले पण एल एल कॅन्सल झाल्यानंतर पाय आर स्क्वेअर रो जी आले व्हॅल्यू ही मास पर युनिट लेंथ किंवा लिनियर डेन्सिटी त्याला म्हणतो आपण, ते आहे एम. ती व्हॅल्यू ते पुट केलं पण हे ॲज इट इज इक्वेशन आहे. एन प्रोपोर्शनल टू 1/m आहे, एमची व्हॅल्यू आहे पाय आर स्क्वेअर रो. देन पाय इज कॉन्स्टंट मीन्स इफ पाय इज कॉन्स्टंट एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर ऑर एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो. ओके, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो ऑर एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर.
म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही लिनियर डेन्सिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते अंडर रूट किंवा रेडियसला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्ट्रिंग अँड द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दोनवर डिपेंड आहे, रेडियसवरती आणि लिनियर डेन्सिटी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे आपण थर्ड लॉ जे आहे थर्ड लॉ थोडं आपण इथे एक्सटेंड करून बघितलं. परत ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अजून त्याच्या रेडियसवरती आणखी डेन्सिटी लिनियर डेन्सिटीवरती डिपेंड असते हे पण पाहिलं आपण इथं. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब लाईक अँड शेअर.